जेवणाबरोबर कच्चा कांदा आवडीने बहुतेक ठिकाणी खाल्ला जातो, म्हणजेच एक प्रकारे चटणीसारखे तोंडी लावून खाण्याचे जास्तीत जास्त प्रमाण वाढले आहे. कच्चा कांदा खाण्याचे कोणते परिणाम आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. 1. गुडघेदुखी, मुक्कामार, सांधेदुखी यामुळे शरीरावर सूज येते. सुजलेल्या ठिकाणी कांद्याचा रस लावल्याने सूज कमी होते. 2. कांदा शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करतो. यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हायटॅमिन सी असे अनेक गुण असतात जे शरीराला निरोगी बनवण्यास तसेच इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात. 3. शरीरातील रक्तस्राव थांबवण्यासाठी कांदा महत्त्वाचा आहे. नाकातून रक्तस्राव होणे यावेळी कांदा फोडून त्याचा वास घेतल्यास रक्तस्राव नियंत्रित करता येतो, यामुळे ॲनिमिया आजारही दूर होतो. 4. कांदा नियमितपणे खाल्ल्याने हृदयाचे आजार होत नाही. लाल कांदा खाल्ल्याने प्रोस्टेट आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. त्याचप्रमाणे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकून हृदयाचे आरोग्य वाढवण्यात लाल कांदा फायदेशीर ठरतो. याला नियमितपणे खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. 5. कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुण देखील असतात. ते शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढवण्यापासून रोखत नाही तर त्याचा नाशही करतात. जे कांदा खातात त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी असतो. 6. उपाशीपोटी कांद्याचा रस पिल्याने साखर कमी होते. 7. कच्चा कांद्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते जे पोटात चिटकलेले अन्न बाहेर काढते. कच्चा कांदा खाल्ल्यामुळे पोटाची सफाई होते. 8. कांद्यामुळे क जीवनसत्वाची वाढ होते. ज्यावेळी व्यक्ती चक्कर येऊन बेशुद्ध पडतो कारण रक्तपुरवठा सुरळीत नसतो, त्यामुळे कांदा फोडून त्याचा वास दिल्यास ती व्यक्ती शुद्धीवर येते आणि रक्तपुरवठा नियंत्रित होतो. 9. पचनाच्या समस्यावर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कांदा सलाडच्या स्वरूपात खाऊ शकता. 10. कांद्यामध्ये फॉस्फोरिक ॲसिड असते, त्यामुळे रक्तातील टॉक्सिन बाहेर निघून जाण्यास मदत होते. कांद्याची पेस्ट तयार करून त्याचा लेप आपल्या पायाच्या तळांना लावून झोपून जावे, यामुळे फॉस्फोरिक ॲसिड आपल्या धमनीमध्ये प्रवेश करून अशुद्धता दूर करेल. 11. कांद्यामध्ये अँटी ॲलर्जिक, अँटीऑक्सिडेंट सारखे गुण असतात जे शरीराचे अनेक प्रकारच्या इन्फेक्शनापासून संरक्षण करण्यास मदत करते. 12. ताप असल्यास कांद्याचा रस तळहाताला, पायाला, पोटाला आणि पाठीला लावला तर ताप लगेच उतरते. 13. कांद्याच्या रसामध्ये 1 चमचा मध मिक्स करून दिवसातून 2 ते 3 वेळा चाटल्याने सर्दी दूर होते. कांदा लाल असो किंवा पांढरा तो आरोग्यासाठी फायदेशीरच असतो. फक्त लाल कांद्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. 14. कांद्याला लोह, फोलेट आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो, यामुळेच कांदा खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर केली जाऊ शकते. तर मित्रांनो, वरील माहिती कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.